नमस्कार, सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण रवा आणि मिश्र डाळींची इडली बनवणार आहोत. कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. हाय प्रोटीन, पौष्टिक अशी रेसिपी. चला पाहूया. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. इथे आपण चार पेले म्हणजे चार कप किंवा चार वाटी रवा घेतलेला आहे. रवा बारीक घ्यायचा आहे. जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक वाटून घ्या. तर यामध्ये पाणी टाकून आपल्याला ह्या पद्धतीने हा रवा धुवून घ्यायचा आहे. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. हे पहा, हे थोडं आणि आणखीन थोडं आपण पाणी यामध्ये ओतायचं आहे. पाणी ओतून आपण हा रवा 2 तास असाच भिजत ठेवायचा आहे. आता आपण इथे सकाळी 3 तास अगोदर या डाळी भिजत घातलेल्या आहे. मूग डाळ, चणा डाळ आणि उडीद डाळ ह्या डाळी एक एक वाटी घेतलेल्या आहेत. तर या सर्व आपण या पद्धतीने मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. उन्हाळा आहे त्यामुळे या डाळी पटकन भिजल्या जातात. आता आपण दुसऱ्या भांड्यात चणा डाळ घेऊया. ते सुद्धा आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे. ह्या सर्व डाळीमुळे ह्या इडलीला खूप छान चव येते. आता आपण हे सर्व एकत्र करूया. तोपर्यंत आपला रवाही चांगला भिजलेला आहे. रवा मिक्सरला बारीक करायची गरज नाही, डायरेक्ट ह्या पिठामध्ये आपल्याला रवा मिक्स करायचा आहे. तर आता आपण राहिलेल्या सर्व डाळी, आता आपण यामध्ये मूग डाळ सुद्धा बारीक वाटून घेतलेले आहे. एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचं आहे. इथे सोडा युनो काही वापरण्याची गरज नाही. आता हे पहा, हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे या इडलीला आंबटपणा येण्यासाठी आपण यामध्ये दह्याचा वापर करणार आहे. 1 ते 2 वेळा असं थोडं थोडं करून ह्या सर्व डाळी आपण आता मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत. आता आपला रवाही चांगला भिजलेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. आंबट दही नाही, फ्रेश दही वापरायचं आहे आणि त्यामध्ये ह्या वाटलेल्या सर्व डाळीचं मिश्रण टाकायचं आहे. हे पहा, अगदी इडलीचं मिश्रण बनतं तसं आपलं हे बॅटर आता बनलेलं आहे. इथे चेक करायचं आहे आंबटपणा आहे की नाही. तर आता इथे इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण इडली शिजवून घेणार आहोत. इडलीसोबत खाण्यासाठी आपण झटपट चटणीसुद्धा आज बनवणार आहे, तीही जरा वेगळ्या पद्धतीची. तर आता आपण हे कुकरमध्ये इडली शिजवून घेऊया. इडली पात्र आपलं चांगलं गरम झालेलं आहे. या पद्धतीने टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे यामधली हवा निघून जाते आणि इडली आपली छान शिजली जाते. आता आपण 10 मिनटं ही इडली शिजवून घ्यायची आहे. माझ्याकडे इडलीचे 2 भांडे आहेत अशा प्रकारचे ट्रे. मी तो दुसरा ट्रेसुद्धा आता भरून साईडला ठेवते म्हणजे 2-2 वेळा ह्या इडली पटकन होतात. इथे शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, खोबरे आणि टोमॅटो घेतलेले आहे. 10 मिनटात आपली इडली शिजलेली आहे इथे पाहू शकता. आता ही ट्रे काढून मी दुसरा ट्रे यामध्ये आता ठेवणार आहे. इथे आपण टोमॅटो, खोबरे, लसूण हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण फोडणी द्यायची आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर थोडीशी मोहरी, जिरे. अशा पद्धतीने केलेली ही चटणी या इडलीबरोबर अत्यंत छान लागते. तुम्ही टोमॅटो नक्की वापरा कारण इथे आंबटपणा कमी आहे त्यामुळे आपण टोमॅटो वापरलेला आहे. टोमॅटोमुळं खूप छान टेस्ट येते. एक हिरवी मिरची लाल मिरची
आणि ही आपण वाटलेलं वाटण चटणीचं यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. चांगला तडका बसला की मीठ टाकून आपण ही आता इडली खायला घ्यायची आहे. तुम्हालाही हाय प्रोटीन इडलीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. सासू सासऱ्यांना सुद्धा खूप आवडली. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. बाय बाय. तर पौष्टिक इडली हे तुम्ही नक्की करून पहा.